नमस्कार, मी शुभमराज, तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज खरोखरच एका अद्भुत आणि अद्वितीय विषयासोबत हा पॉडकास्ट आपण करतोय, कारण कोल्हापूरसह महाराष्ट्रभरातल्या लोकांच्या मनामधलं एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून आपल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईकडे बघितलं जातं कायमच. आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी फक्त कोल्हापूरच नाही, महाराष्ट्रच नाही आणि देशभर पण नाही, सध्या पूर्ण जगामधून सध्या भाविक भक्त दर्शनासाठी येताना आपल्याला दिसत आहे. खरं तर कोल्हापूरच्या प्रत्येक कोल्हापूरचा माणूस जो आहे तो दिवसाची खरी सुरुवात श्री अंबाबाई देवीच्या ऍटलिस्ट प्रतिमेच्या दर्शनानं करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या ज्या लोकांना मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य होतंय ते लोक मंदिरात जातातच, पण कोल्हापूरकरांच्या दारात जर तुम्ही आजही वाकून बघितलात तर असं कुठलं घर दिसणार नाही की जिथं करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा नाहीये आणि ज्या प्रतिमेची पूजा रोज होत नाहीये. पण कसं असतं की लोकांना असं वाटतं की जे खरोखरच मंदिरात जाऊन दर्शन घेऊन जे समाधान मिळतं ते खरंच कुठं मिळत नाही, आणि बरेच लोक असे आहेत की त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना रोज मंदिरात जाऊन दर्शन घेणं आणि पूजा करणं शक्य होत नाही. त्यासाठी आपल्या कोल्हापूरचे अनेक कलाकार बांधव आहेत जे की प्रतिमा बनवतात, अंबाबाई देवीची मूर्त्या बनवतात, फोटोज बनवतात. यातलेच एक बंधू आपल्यासोबत आज आहेत, ते म्हणजे सिद्धिविनायक आर्ट गॅलरीचे अमोल गवळी सर. सगळ्यात पहिल्यांदा अमोल गवळी सरांचं आपण आज तारा न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर, स्वागत आहे आपलं. आज वेळात वेळ काढून आज या एक नवीन विषयासाठी आज आपण पॉडकास्टसाठी इथं आलेलं आहे. अमोल गवळी सरांची ओळख सांगायची झाली तर गेले 6 वर्ष ते या क्षेत्रात काम करतात. कोल्हापूरमध्ये खर तर प्रतिमा पेंटिंग्स ह्याच्या पेक्षाही वेगळा विषय आहे, तो म्हणजे मूर्ती बॉक्स फ्रेम्स. ज्या पद्धतीनं आपण मंदिरामध्ये जातो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातो, जशीच्या तशी पूजा बांधलेली असते मंदिरामध्ये आणि तशीच्या तशी पूजा त्या बॉक्स फ्रेम मध्ये अमोल गवळी सर साकारतात, आणि ती बॉक्स फ्रेम आज कोल्हापूरसह महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये भारताच्या बाहेरही एक्सपोर्ट होत आहे. त्या बॉक्स फ्रेमचं वैशिष्ट्यच असं आहे की ती आपण ती घरामध्ये लावली तर साक्षात आपण गाभाऱ्यामध्ये जाऊनच त्या मूर्तीचं दर्शन घेतोय असा अभास होत आहे. तर मला सांगा अमोल गवळी सर, की ह्या बॉक्स फ्रेमशी आणि ह्या कलेची ह्या भावनेची सुरुवात कुठून झाली? भावनेची सुरुवात म्हणजे लहानपणापासून मला मूर्त्या करण्याचा छंद जपला. मला पहिल्यापासून म्हणजे माझं जे लक्ष होतं ते फक्त कलेमध्ये, म्हणजे चिखल्याच्या मूर्त्या बनवणं, वेगवेगळ्या मूर्त्या बनवणं आणि ज्यादा पण देवदेवतेंच्या ह्याच्यामध्ये सहवासताना आवडायचं. असंच करत असताना मी महालक्ष्मी मंदिराजवळ आलो होतो आणि तेच बघितलं की बाबा आज महालक्ष्मीच्या मूर्त्या यायचं किंवा फोटो फ्रेम असतात का, आपण मूळ गाभाऱ्याची मूर्ती बाहेर आणून देणार, म्हणजे तशी प्रतिमा का उभी करून द्या. मग त्याच्यातून मी चालू केली की बाबा आपण मूळ मूर्ती तयार केली, काही जशी मूळ गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे तशीच उभा करण्यास मी प्रयत्न केला पूर्णपणे, कारण आपण गाभाऱ्यात जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक जण गाभारा झाला नाही जाऊ शकत. मग तेव्हा आपण ती मूर्ती साकार करण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे. मग नंतर विषय असा आला की मूर्ती तयार केल्यानंतर जशी जशी दिसली पाहिजे, जगदेव्याला जी साडी दिसली जाते, जे अलंकार चढवले जातात, म्हणजे तशी सेम मूर्ती बाहेर झाली पाहिजे. मग त्या गोष्टीवरती अभ्यास केला गेला, म्हणजे काही गुरुवर लागले त्यांनी मला सांगितलं की बाबा आपल्या जगदेव्याला ही पंखासाडी अशी दिसली जाते, काही मित्र लागले त्यांनी सांगितलं की बाबा हे अलंकार आहे, म्हणजे आपले ठराविक अलंकार आहे जे आपल्या ज्याला लक्ष्मी हार म्हणलं, लक्ष्मी हार, चंद्रहार, गायत्री ठुशी, बाजूबंद, डोक्यावरचं किरीट, मानदंड, मानदंड सॉरी, त्यानंतर आपल्या डोक्यावरचं किरीटचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महालक्ष्मीच्या डोक्यावर जो किरीट आहे तिच्यावरती पान, म्हणजे बहिरं पान असं आपलं काय बोलतो आपण त्याला पिपळाचं पान, त्याला वेगळं पान आहे, म्हणजे तो किरीट इतका आपला वेगळा आहे. काही किरीट असे पंच म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळे धातू जे खडे दडले गेले मग असे हे करणं गरजेचं होतं, म्हणजे ते सल्ले घेतले गेले माझ्याकडून, मी घेतले त्यांच्याकडून किंवा मी कसं केलेलं आहे काय केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मूर्त्या म्हणजे साकारचा प्रयत्न केला, जशी आहे तशी उभा करण्याचा प्रयत्न केला आणि ती करत गेलो. लोकांच्या मनामध्ये आवडत गेली मूर्ती, जी गावातली मूर्ती आहे ती बाहेर आली. मग पहिला जी सुरुवात लोकांच्या घरामध्ये सुद्धा पोहोचली, घराघरामध्ये ती मूर्ती पोहोचली. पण ती मूर्ती करताना अनेक अडचणी सुद्धा येत होत्या आम्हाला,
की प्रत्येकाचं म्हणजे कसं असायचं की बाबा नाही ही मूर्ती अशी नाही, नाही तिचा मळवर असा नाही, नाही ती डोळे असे नाही, मग त्यावेळेस त्या गोष्टी आपण साकारत गेलो. पण ह्या कसं होतं, ही नुसती मूर्ती नव्हती, मी कलाकार आहे, माझ्यासाठी ही मूर्ती होती. पण जे बघत होते ना ते भक्त होते किंवा भाविक होते, त्यांच्यासाठी ती आई होती किंवा त्यांची मूळ देवता होती घरातली किंवा गाभारातली मूळ मूर्ती महालक्ष्मी. कधी आपण कर्वीरवासनी म्हणतो, आई जगदंबा म्हणतो, कोण अंबाबाई म्हणतं, कोण महालक्ष्मी, हाकेने हा घालतो आणि भाविक येतात. मग प्रत्येकाचा कसा विषय असायचा की माझ्या घरामध्ये ही आई अंबाबाईची मूर्ती आई अशी आली पाहिजे. मग ती बनवण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो की बाई कशी बनवायची, काय करायची. मग यातून मला जे गुरु लागले त्यांनी मला असं ते सहकार्य केलं की बाबा ही अशी बनवायची आहे, तिला ही साडीची पद्धत अशी आहे, ती ठेवून अशी आहे. मी तिला आपण आज बघतोय प्रत्येकाच्या घरामध्ये जी प्रतिमा आहे तिला पंकपूजा म्हटलं जातं. बरोबर, पंकपूजा म्हणजे पंक, आपण ज्यावेळेस वारा घालणं पंख असतो किंवा मोरपंख असतो देवीचं असतो तो असा अर्धा राऊंड असतो, अर्धचंद्र राऊंड, त्याला पंकपूजा म्हटली जाते. ही आपल्या कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे की आपल्या कोल्हापुरामधून ही सुरुवात झाली की पंकपूजेला. असंख्य देवदेवतांना आता पंकपूजा बांधली जाते, पण सगळ्यात पहिली पंकपूजा झाली ती आपल्या करवीर करवीर नगरामध्ये आई जगदंबेची सगळ्यात मूळ पूजा पंकपूजा. मग त्यानंतर अशी व्यवस्था झाली की लोकांना खडी पूजा होऊ लागली, ज्याला कोण अंबापूजा म्हणतात, जी मुंबापूजा म्हणलं जातं, मग ती खडी पूजा बांधण्यात आली. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बॉक्समध्ये आणणार आहोत. कारण खरं सांगायचं झालं तर मंदिरामध्ये कुठलाही फोटो काढण्याची परवानगी नाहीये, त्यामुळं असं नाही की बाबा आपण फोटो काढून आणला त्या पूजेचा आणि आपण बनवलं असं नाही. नक्कीच गुरूंचा सल्ला त्यामध्ये नक्कीच महत्वाचा होता. आणि सुरुवात आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर प्रत्येक फोटोमध्ये, मोस्ट ऑफ फोटोमध्ये पंखपूजा दिसलेली आहे आपल्याला, म्हणजे गोलाकार साडी जी देवीला नेसवली जाते त्याच पद्धतीनं पूजा आहे. आणि त्यातलं वेगळेपण म्हणजे देवी जी उभी असते, म्हणजे जशी माता लक्ष्मी उभारलेली तशा पद्धतीनं. मग मला सांगा अजून वेगळेपण काय आहे आपल्या फ्रेम्स मध्ये? वेगळेपण म्हणजे आज आपण बघितलं तर आपल्या करवीरामध्ये अनेक गोष्ट आहेत की लोक असंख्य भाविक हे नवरात्रामध्ये येतात आणि प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य असतं की पूजा बांधणं. आज कोल्हापूरमध्ये बघितलं तर 9 रुपयामध्ये आईची पूजा बांधली जाते. हा 9 रुपयामध्ये पूजा बांधताना आईची, आज तुम्ही काय बोलला की मूर्ती उभी आहे, मूर्ती आपली उभी असताना सुद्धा तिला अनेक प्रकारचे वस्त्र अलंकार आभूषण तिचे ते पायाची ठेवण हे करून तिला बैठी केली जाते. कधी कमळामध्ये विराजमान होते, कधी सिंहावर होते, कधी घोड्यावरती होते, तर कधी हत्तीवरती होऊन ते नगरप्रदक्षिणा निघते. अशा रूपात विविध रूपांमध्ये आपलं करवीर जे कलिर क्षेत्र आहे हे पूजा बांधणं बाहेर आहे. मग प्रत्येकाच्या मनामध्ये कसं होतं की पूर्वी ह्या मूर्त्या बनायच्या, पण कशा बनायच्या, फक्त पंखपूजा. मग असे की लोकांचं कसं आलं, नाही आम्हाला ती कमळात बसलेली पाहिजे नवरात्राची पूजा, नाही मला ती धनलक्ष्मी पाहिजे, नाही मला ती सौख्य लक्ष्मी पाहिजे, नाही मला ती हरिप्रिया पाहिजे, कुणाला विष्णुप्रिया, कुणाला विष्णुप्रिया पाहिजे झाली, कुणाला सिंहावरती बसलेली दुर्गा पाहिजे झाली. मग ही मूर्ती पाहिजे असं त्यांचा विषय काय होता की नाही मला मूळ मूर्ती जी आहे वरची ही करवीर निवासनी आई अंबाबाईची पाहिजे, पण तिची पूजा ह्या वेगवेगळ्या रूपात बांधायला पाहिजे. मग एक आव्हान होतं की ह्या पूजा बॉक्स फ्रेम मध्ये आणायच्या कशा, कारण मूर्ती बघायला गेली तर आपल्या मूर्तीचं पूर्ण उंची जी आहे ती 9 इंच आहे. म्हणजे आपल्या शास्त्रानुसार किंवा ग्रंथानुसार आपल्या देवदेवतेची मूर्ती एक हाईट ठरली आहे, ती 9 इंचाची. तर त्या 9 इंचाच्या मूर्तीला कमळामध्ये बसवणार, सिंहावरती बसवणार किंवा सिंहासनावरती विराजमान करणार किंवा झोपड्यावरती विराजमान करणं एक आव्हान होतं मला छोटस. पण मी त्या जगदंबेला आव्हान केलं की आई तू मला जन्माला एक कलाकार म्हणून घातलंस, मला माझा जन्म तू तुझ्यासाठीच केलास, असंख्य भक्तांची आस पुरवायची आहे, आज मला तू व्यवसाय म्हणून 4 पैसे त्यात दिलास, पण मला तू जशी आहेस तशी माझ्या आपण घडायची आहेस, तू माझ्याशी धाव. तेव्हा त्या जगदंबेनं मला प्रत्येक गोष्टीची अनुभूती दिली की बाबा ही कशी घडलेली आहे, कशी केलेली आहे, तिचा कुठला पाय वर पाहिजे, कुठला पूजेत पाय खाली पाहिजे, नुसते करायचे म्हणून केली नाही. तर त्या मूर्तीमध्ये आपण भक्ती ठेवली, भावना ठेवल्या, पवित्र रचलं गेलं की आज कमळामध्ये विराजमान झाल्यानंतर पूजनासाठी कुठला पाय खाली पाहिजे आहे, वरती पाय कोणता पाहिजे आहे, कोणता आशीर्वाद पाहिजे आहे, कोणत्या त्यातून पैसा पडला पाहिजे आहे. आज आपली मूर्ती चतुर्भुज आहे. आज असंख्य पूजामध्ये अष्टभुजा दाखवली जातं, कधी 2 हाताची दाखवली जाते, तर ही अष्टभुजा किंवा 2 हातामध्ये जोडले कसे पाहिजे हे आपण पूर्ण त्यामध्ये सल्ले घेतले गेले की बाबा नाही गुरुजी तुम्ही पूजा बांधली कशी, मी केलं तसं, तिचा चंदनाचा लेप कुठं बांधला, म्हणजे आपल्या अंबाबाईचा चंदनाचा लेप घेतला तर मळवण पूर्ण भरलेला आहे आणि भारधार कुंकवात ती इतकी मस्त दिसते ना की तिला भक्ताशी असं वाटतं की माझी आई समोर बांधली आणि भक्तांच्या वाटचाली बघते. कारण तिचं कुंकू आणि तिचा चंदनाचा लेप आहे ना, तो जगामध्ये कुठेही जावा ते स्वप्न एका नायकड बघताना ते खूप वेगळं आहे आणि ते आपल्या त्या मूर्तीमध्ये उतरायचं होतं. मग ते आपण उतरण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये असंख्य भाविकांना वाटू लागले की माझ्या घरामध्ये हीच करवीर निवासनी आशीर्वाद देवता असू दे, कधी कमळात बसलेली असू दे, कधी विजयलक्ष्मी असू दे,
कधी सेरे लक्ष्मी असू दे पण मला ही करिअर निवासनी पाहिजे. भावना मात्र एकच होती. आज भारताच्या बाहेरून सुद्धा म्हटलं जातं की करिअर पीठ हे मेन आहे, म्हणजे सार्वजनिक शक्तीपीठामध्ये जर आज सगळ्या मूर्त्या आपण कुठल्या मूर्तीला मी कमी लेखणार नाही किंवा मोठे लेखणार नाही, पण जगदंबेला जेव्हा बघितलं जातं ना तेव्हा अलंकार भूषण जगदंबा आपली अशी दिसते की तिच्यावरती जेव्हा जेव्हा वेगवेगळे अलंकार चढतात तेव्हा त्याने वेगवेगळ्या रूपामध्ये विराजमान होते. म्हणजे ही आई आहे आपली आणि भक्ताने किंवा आपण ज्या रूपामध्ये हात मारली त्या रूपामध्ये आपल्या ती समोर आली. आणि मी ज्यावेळेस मूर्ती तयार करतो त्यावेळेस मी तर गाभाऱ्यामध्ये जाऊ शकत नाही, त्या मूर्तीला आपण हात लावू शकत नाही, पण असंख्य भाविक माझ्याकडे येतात की बाबा आपल्याला ही मूर्ती बनवायची आहे, घडवायची आहे. म्हणजे माझं नशीब आहे की मी जसा त्याचा मूळ आकार आहे तो आकार देतोय. मी त्या मंदिरामध्ये सजू शकत नाही पण माझ्या समोर ते पाषाण रुपये आलेले आहे, माझ्या समोर ते भक्ती रुपये आलेले आणि मला आहे त्या आकारामध्ये तिला सजवायचे. मी बनवताना मूर्ती तो भक्तीभाव ती नम्रता आणि भक्ताच्या मनातली जी वाचल्य आहे त्यांची आज जी आहे ती त्यामध्ये घेतो आणि त्या जगदंबेला सांगतो तू आई आकार घे, असा आकार घ्यायचा आहे आणि ती आई त्या रूपामध्ये आकार घेते. मी म्हणजे एक गोष्ट बोलतो की माझं शिक्षण सुद्धा जास्त नाही किंवा मी जिड्यात नाही की काय नाही, पण जगदंबेने माझ्या हातामध्ये आकार घ्यायला चालू केला आणि तो असा घेत गेली की आज मलाच कळत नाही की ती आकार कशी घेते. नक्कीच कलाकारांचं हेच वैशिष्ट्य आहे की कळत नाही की, कारण मी शाळेमध्ये कमी होतो पण माती दिसली की तिला आकार द्यायला आवडायचा. जन्मच कोल्हापुरातला म्हणजे कलेच्या नगरीतला, त्यामुळे मातीला आकार देत देत आयुष्याला आकार कधी लागला आणि तो आयुष्यात आकार देण्यात आज इथं कधी पोहोचलो ते मला नाही समजलं. आणि नक्कीच जगदंबेची सेवा करत असताना आपल्या सुद्धा आयुष्याला नक्कीच त्या पद्धतीने तीही आकार देत असते हे सुद्धा या उदाहरणातून आपल्याला समजतंय. मेन म्हणजे विषय असा होता की आज एक गोष्ट बोलायची म्हणजे की विषय कसा आहे की ह्या गोष्टीमध्ये सॉरी विषय म्हणतोय मी, तर काही लोक मध्ये विषय म्हणू नये, पण ही गोष्ट साकारण्याचं कर्तव्य कसं होती की ही माझी कला म्हणजे माझी आवड होती आणि आवड तरीच म्हणजे आयुष्याला लागली की मला मला जे करायचं आहे मला त्या मूर्त्या घडवायच्या आहेत त्या जगदंबेला बनवायचं आहे म्हणजे माझ्या आवडत माझं हे बनलं होतं विश्व बनलं गेलं आणि माझ्या आवडीमध्येच मी राहिलो. त्यावेळेस तिने मातोचा हात डोक्यावर ठेवला आणि हे असंख्य मूर्ती बनवण्याचं इष्ट मला दिलं. आज प्रत्येक मूर्ती काही जण वेगळ्या रूपात घेऊन येतात की बाबा आम्हाला आमच्या कुलस्वामीने आहे, माझी ही कुलस्वामीने आहे, माझी ती कुलस्वामीने आहे, मला ती बनवून पाहिजे. पण तरी मी एकदा असा विचार केला की ज्यावेळेस आईच्या आपल्याकडे बघतोय ना अरे हेच तर पाषाण आहे जे वेगवेगळ्या रूपात घडलं गेलेलं आहे. बरोबर आज तुळजापूरची भवानी असू दे, वणीची सप्तशृंगी असू दे, माहूरची रेणुका आपली आज महाराष्ट्रामध्ये तर फिरलं तरी साडेतीन शक्तीपीठ मानली गेली. मग असंख्य लोकांचं स्थान काय म्हणजे मन इच्छा काय होती की आमच्या घरामध्ये साडेतीन शक्तीपीठ असावी. मग माझ्या डोक्यामध्ये आली की बाबा चला आज जगदंबेची मूर्ती करतोय तिच्या आशीर्वादानं आपण आज साडेतीन शक्तीपीठाची निर्मिती करूया. ते तुम्ही कशा पद्धतीने केलं? निर्मिती म्हणजे असं झालं की अनेक लोकांना वाटू लागलं की माझ्या घरात तुळजा भवानी पाहिजे, कारण संपूर्ण महाराष्ट्राची दैवत तशी छत्रपती घराची दैवत म्हणल्यावरती तुळजाभवानी आली आपली. मग ती तुळजाभवानी साकार करायला घेतली, मग तिचं मूळ रूप बघितलं कसं आहे ती काय, मग ती तुळजाभवानीची मूर्ती म्हणताना ती बॉक्स फ्रेम मध्ये घेतली. बॉक्स फ्रेम मध्ये होती नायाची नाही, पण माझ्या डोक्यामध्ये कशी आली की जशी आहे तशी ती यावी. कारण पूर्वीची साडे आणि आपली साडेमध्ये परत तुम्ही फरक केला, मग भाविकांच्या मनामध्ये परत मूर्ती बदलली गेली. मग जशी आहे तशी आपण भाविकांच्या मनाप्रमाणे तुळजाभवानी आणली. तुळजाभवानी आल्यानंतर ती महाराष्ट्रात फिरू लागली, महाराष्ट्रात ती व्हायरल झाली जशी जगदंबा झाली तशी. मग लोकांच्या मनामध्ये आली ना अरे आज तुळजाभवानी महालक्ष्मी झाली, मग हा भाऊ का करू शकणार नाही, कारण सौदत्ती यल्लमाची आपल्या म्हणजे कोल्हापूरमध्ये सौदत्ती यल्लमा प्रसिद्ध आहे तशी साडेतीन शक्तीपीठातली जी माहूरची यल्लमा आहे ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर बघितली तर प्रसिद्ध आहे, तिला माहूरगडवासिनी म्हटलं जातं. मग ही मूर्ती आपल्याला करायचं आव्हान आलं. त्यावेळेस मला माहूरची मूर्ती करताना नावी वाटतं की प्रसंजित मालेकर याचं सहकार्य घ्यायला लागलं, कारण नुसता मुकोट आहे, नुसता मुकोट आहे त्यापुढे आपल्याला सिंह बसवायचा आहे, तिला ती साडी नेसवायची आहे, तिच्या कानात त्या मासोळ्या चढवायच्या आहे, तो किरीट चढवायचा आहे आणि त्या जगदंबेला पूर्ण बॉडीचा आकार द्यायचा. मग मी असं नाही केलं की बाबा मला नुसतं म्हणजे मीच केलं पाहिजे, तर असंख्य कलाकार माझ्याजवळ मित्र आहे, या सगळ्या मित्रांना एकत्र केलं, सगळ्यांची एक बांधणी केली आणि प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची मूर्ती घेरी ही सगळी एकत्र करून ती मूर्तीला साकार केली. ती मूर्ती साकार करून काय झालं की त्यामध्ये ठराविक भाविक सुद्धा आले जे मी त्या जगदंबेला बघितलं होतं, नाही अशी नाही अशी साडी पाहिजे अशी नाही, त्यावेळेस मी माझा तर मीपणा काढला आणि त्या जगदंबेला साकार केली, ती तयार झाली. नक्कीच कुठली तर मोठी गोष्ट करत असताना समर्पण पण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, त्याशिवाय काही गोष्टी खरं तर अशक्य झाले. कारण समोरच्या ज्यावेळेस आपण म्हणतो ना अरे कसं झालेलं आहे तो सांगतो नाही ही नाही चूक आहे ती सहकारी टाकी तुली ना तर होतं, कारण समोर आलेला असतो भगवंत घडवताना तो समोर चालेला नसतो, कदाचित भगवंत सांगायला असतोय की माझी चूक अशी झाली बघ दुसरं तर
कारण भगवंत म्हणताना भगवंतच कुठल्या ना कुठल्या मार्गाने मार्गदर्शन करत असतो, मदत करत असतो. कधी मित्र रूपात तू येतोय, कधी शत्रू रूपात येतोय, कधी भावी रूपात येतोय आणि तू उभा राहतोय. नक्कीच. त्यानंतर तेच करता करता मग मी वणीला पोहोचलो. मग मनात आलं चला वणीची मूर्ती घडवूया, वणी घडवली. असे करता साडेतीन शक्तीपीठ झाले. साडेतीन शक्तीपीठ झाले तर लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की अरे मग आमचा देव काही बनवू शकत नाही. तेवीस सगळ्याचा लाडका आई जगदंबेचा लाडका अशा विघ्न त्या गणरायाचं आव्हान माझ्या समोर आलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये गेलो तर प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीमंत हे नाव पोहोचलं गेलं. नक्कीच. मात्र मी म्हणजे श्रीमंत नाव म्हणजे काय तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई शेठ हलवाई. त्यांना श्रीमंत म्हणण्याचं कारण म्हणजे कसं आहे की जो विवेकीन नटलेला आहे, ज्याच्या अंगावर अलंकार पूर्णपणे भूषण आहे, ज्याने असंख्य म्हणजे पोटाला सुद्धा कालसर्प बांधलेला आहे, सोन्यावरती जो झुंड आहे, कान सुद्धा तिथे असंख्य मराठी जे आहे तिथं किडू सुद्धा भागतचा आहे, असा हा गणेशाचं रूप निर्माण करायला गेलो. कारण हा गणेशाचं रूप निर्माण करणं म्हणजे प्रत्येकाच्या मनाशी घट्ट नातं जोडणं होतं. कारण तो 14 विद्या आणि 64 कलेचा देव आणि तो घडवायचा होता आपल्याला. तसं बघायला गेलं तर माझ्या विषयी सुरुवाती सिद्धिविनायक नावानं झाले आणि माझं आराध्य हा बाप्पा होता. पण बाप्पा फुडवायचा योग मला मध्ये झाला. मग मी म्हटलं नाही आता आपण बाप्पा बनवायचा. मग त्यावेळेस मी पुण्यातला विघ्नहर्ता आपला जो आपण मी कधीला विघ्नहर्ता म्हणतो प्रत्येकाला प्रत्येक रूपातला हात मारली. आज तो दगडूशेठ बनवायला घेतला जसा आहे असा श्रीमंत दगडूशेठ बनवला. आणि नंतर मला कळालं अरे हा श्रीमंत दगडूशेठ असतो ना हा आपल्या घरात विराजमान पाहिजे. तर का पाहिजे? कारण ज्या गणेशावरती अलंकार भूषण गणेश आहे जो सगळ्या समृद्धीने नटलेला आहे तो लक्ष्मी पुत्र आहे. ज्याकडे लक्ष्मी व्यक्ती आहे आज पुणे विद्येचं माहेरदेव आहे. विद्येचं माहेरघर आणि त्या विद्येच्या माहेरघरामध्ये बाप्पा विराजमान आहे. आणि खूप पुण्याची प्रगती तशी खूप म्हणजे देशभरामध्ये कौतुक करण्यासारखी प्रगती आहे. पण जर पुण्याचं प्रगती घेताना त्या देवाची कहाणी बघायला पाहिजे. आज गणपती माझं श्रद्धास्थान आहे, तुमचं श्रद्धास्थान आहे, पण गणपती म्हणजे कोण आहे, गणाधिपती कोण आहे हा तर आणला पाहिजे. मला प्रवेश काय झाला की श्रीमंत म्हणजे त्याला श्रीमंत का म्हटलं गेलं? कारण सर्व देवदेवतांना सुद्धा विद्या प्रदान करणारा अधिपती जो सगळ्यात सुरुवात आहे. म्हणजे हा गणेशाचं मी रूप साकार केलं. मग ज्यावेळेस दगडूशेठ साकार केला त्यावेळेस असंख्य लोक आले माझ्याकडे परत की आमच्या घरामध्ये बाप्पा पाहिजे. आज मी बाप्पाची मूर्ती मी सुरुवात माझी झाली होती 1 फुटापासून. आज ह्या बाप्पाची म्हणजे आज आपण ऑर्डर मधला पडले त्या 5 फुटापर्यंत पडलेले आहे की आमच्या घरामध्ये बाप्पा असा पाहिजे, बाप्पा तसा पाहिजे साकारतोय. तो करता करता मग अनेकांचा गणपती वेगळा झाला. कोण तितोळा म्हणा लागला, कोण सिंहासन म्हणा लागलं, कोण लालबागचा राजा म्हणा लागलं, तर कोण चिंतामणी म्हणू लागलं. मग हे करताना छोट्या छोट्या म्हणजे मोठ्या मूर्त्यांना साकारताना काही वेळ लागत नाही, पण छोट्या मूर्त्यांची रेखाई करणं त्या गोष्टी करणं तो वापरत जायचं ते सुद्धा आपल्याला. आणि आज बाप्पाच्या मूर्त्या आपल्या घरोघरी पोहोचल्या गेल्या. घरोघरी म्हणण्यापेक्षा जगाच्या बाहेर ऑस्ट्रेलियातून सुद्धा मला तिची ऑर्डर आली की आम्हाला एलिफंट गॉड पाहिजे. एलिफंट गॉड हा मलाही नाही समजलं की एलिफंट गॉड म्हणजे काय. तेव्हा त्या बिचाराला मला ऍक्शन करून दाखवली. हा म्हणलं तुम्ही दगडूशेठ म्हणताय गणपती ते तिकडे सुद्धा गणपती गेले. आज जात आहेत आज दगडूशेठ सगळीकडे. तो करताना असंख्य मूर्त्या मी वेगळ्या करत गेलो. परत मग दत्तात्रय आले. दत्तात्रयांचे बघायला गेल्यानंतर मग पहिला दत्त महाराजांची आज जर आपण बघितलं तर त्रिमुखी दत्त सगळीकडे. त्रिमुखी दत्त केल्यानंतर मला दुसरी गोष्ट आली की आम्हाला श्री पार्वती प्रभू पाहिजे जे मनुष्य जन्मात गेले. चला म्हणलो जर दत्ताचं झाडा विराजमान होत असतील श्रीपाद वल्लभी होणार. मग श्रीपाद वल्लभ केले, नरसिंह सरस्वती केले, असं करता मी आलो स्वामींपर्यंत. तर स्वामींचे असंख्य भक्त भेटले मला की जे स्वामींना वेगवेगळ्या रूपात मानतात. मग मी सुरुवात केली वटवृक्षापासून स्वामींची. अगदी खूप सुंदर फ्रेम ती बनवलेली आहे. मी स्वतः ती बघून आलेलो आहे. ज्यावेळी मला या पॉडकास्ट साठी सरांची परवानगी घ्यायची होती त्यावेळी मी सिद्धिविनायक आर्ट गॅलरीमध्ये गेलेलो. बऱ्याच फ्रेम सुद्धा बघितल्या आणि खास करून स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती तितकीच रेखीव आणि तितकीच सजीव बनवलेली आहे. आणि त्याच्या मागचं जे वटवृक्ष आहे खरोखर बघण्यासारखे. वटवृक्ष म्हणजे कसं विषय आहे की आता मला यात इतकं माहिती नाही पण काही जाणकारी असं म्हणलं की झाडं तो दिसू नये म्हणजे स्वामींच्या वडाचं झाड तो दिसू नये असं काही म्हणणं होती. मग ती साकारची शेवटी मी वडाचं वरचं झाड जरा कमी केलेलं आहे. ओके. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही केली. बऱ्याच मंदिरामध्ये बघितलेलं असं मी की स्वामी समर्थांच्या मागचं जे वटवृक्षाचं झाड ते म्हणजे अर्ध आहे असं वाटतं आपल्याला. अर्ध म्हणजे आता माझ्या म्हणण्यानुसार तर मला इतकं माहित नाही पण काही लोकांनी मला सांगितलंय की बाबा वृक्ष अपूर्ण दिसता कामा नाही. कारण वृक्ष हा इतका वरती गेलेला आहे की त्यांना स्वामींना त्यांनी सवलत दिलेली आहे. तो अचंक माझ्या वृक्ष म्हणजे की विषय कसा आहे की आपण जितके भक्तजण आहे तर आज मठीमध्ये गेलो
तर त्या वटवृक्षाला बघतो दिसतेने त्या वटवृक्षाने की स्वामींना छाया दिली ऊन असू दे वारा असू दे पाऊस असू दे या खाली स्वामींना त्यांनी छाया दिलेली मग त्याचं काहीचं म्हणणं असेल की आताच लागू शकत नाही तर आपण ते दाखवू शकणार नाही मग असं करताना मला स्वामी तुम्ही बोलला की माझ्या प्रत्येक साईजमध्ये मूर्ती आहेत मग प्रत्येक भक्ती गेले माझ्याकडे की नाही दादा मला माझ्या घरामध्ये ना एवढीच जागा मला 3 इंचाची मूर्ती पाहिजे मग स्वामींच्याकडे मी आकार घेत 3 इंचापासून आज 2 फुटावर पोहोचलो 2 फुटाची आपल्याकडे स्वामींची मूर्ती आहे ती करताना त्यांना अलंकार घातले गेले मग प्रत्येकाने लोकांमध्ये कसं होते की स्वामी फक्त वटवृक्षाखाली आहे मी बघितलं म्हणलं स्वामी सिंहासनाखाली का बसू शकणार नाही मागे टेकाडू सिंहासनाला टेकू देऊ शकणार नाही मागे टेक्या काय येणार नाही मग असं करता मी स्वामीमध्ये सुद्धा बदल केले की स्वामींना वटवृक्षाखाली बी ठेवलं सिंहासनावरती स्वार केलं कारण आपण ज्या रूपामध्ये बघेल त्या रूपामध्ये तर माऊली दिसते स्वामींना आई सुद्धा म्हणलं जात मग त्यांना त्या रूपामध्ये आणलं गेलं असं तर असंख्य मूळ मूर्त्या असंख्य देव आपण तयार करत गेलो आज बघायला गेलं की जगाच्या कानाकोपर्यंत आपल्या ओढरी पडतात की बाबा आम्हाला हे बनवायचं आहे आम्हाला हे घडवायचं आहे आणि ते आपण घडवतोय खरं तर कलेला भावनेला प्रेमाला अंत नसतो असं म्हणतात बरोबर आहे त्याच पद्धतीनं मग पावित्र्याचा सुद्धा इथं विषय तो पावित्र्य कसं राखलं जात आपल्या मूर्त्या बनवत असतात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आज आपल्यामध्ये की लोकांना असं म्हणतात की फायबरच्या मूर्ती वापरणे प्रावेंचरला पहिला भाग आहे मग त्याला करायचं काय कारण दगडी मूर्ती पाषाण घडवा तर वेळ लागतोय आणि ते घडत नाही महिला ऑप्शन वाचायला पर्याय निर्माण झाला पर्याय काय झाला की रेजिन वापरू शकतोय आणि त्या रेजिन मध्ये आपण काय केलं की डस्ट दगडाची जी पावडर असेल मार्बल पावडर ती आपण त्याला वापरली त्या दोन्हीचं मिळून झाल्यानंतर त्यावेळी दगडाची पावडर वापरली गेली आणि रेजिन केमिकल वापरलं गेलं म्हणजे शेवटी दगड तयार झाला बरोबर जो पहिला पर्यटन भाग झाला की ती मूर्ती दगडाची झाली दामा झाली त्या दगड सुद्धा आला बरोबर त्या मूर्तीने पहिला आकार घेतला आपल्या हिंदू रिवाजाप्रमाणे पहिली मूर्ती दगडाची झाली दुसरी गोष्ट प्रत्येक मूर्ती करताना ती पवित्र राखलं पाहिजे म्हणजे ही स्वच्छता असणं काही गोष्टी म्हणजे त्याला या गोष्टी सांभाळणं जे आपल्यामध्ये सुद्धा पवित्र राहायला पाहिजे की आपलं मन शुद्ध पाहिजे आचरण शुद्ध पाहिजे देवाचे आपण एकनिष्ठ पाहिजे का असतं की एखादी मूर्ती जे जर समजा आपण मूर्ती बनवतोय आणि माझ्या मनामध्ये तुमचे विचार आहेत आणि मूर्ती मला महालक्ष्मीची बनवायची बनेल काय नाही बनवत कारण विचारात तुम्ही जगदंबा आकार नाही घेणार पण ज्यावेळेस माझ्यासमोर जगदंबा उभी आहे आणि मला तिची मूर्ती घडवायची आणि मी जसा नाही रूप आहे त्यावेळेस माझ्यातली भक्तिभावना भक्ती वात्सल्य प्रेम हे जागृत होऊन ती मूर्ती आहे अशी घडते का तर मी एकनिष्ठ झालं असतं पावित्र्य निर्माण झालं असतं पावित्र निर्माण कधी होतं ज्यावेळेस मन स्वच्छ असतं आचरण स्वच्छ असतं आणि पवित्र आपण निर्माण करतो आता लोक म्हणतील अरे पवित्र म्हणजे काय की बाबा तू काय करतोस रेली बोलतो ज्या रूम मध्ये मी मूर्त्या करतो त्या रूम मध्ये मी नेहमी देवाचा संवास ठेवतो अगरबत्ती लावणे एखादी मूर्ती निर्माण करताना गोमित्राचा शिळकाव करणे मन स्वच्छ ठेवणे त्या ठिकाणी कुठली वाईट गोष्ट मला आचरात न आणणे ह्या गोष्टी मी सांभाळ करतोय कारण मी दुसऱ्याची भक्तीशी खेळत असते ज्यावेळेस मी मूर्ती म्हणून घडवतोय ती मूर्ती बनते ज्यावेळी देवता बनवतोय त्याची देवता म्हणतात कारण मी केलेल्या मूर्तीला इथं माझा मी पण आला मान्य करतो की मी केलेल्या मूर्तीला असंख्य जण हात जोडत असतात त्यांच्या घरामध्ये ती आई ती देवता कुलस्वामिनी म्हणून जात असते आणि ते पावित्र जर राखलं ना तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये देवता ही देवता म्हणते कारण प्रत्येक जण मंदिरात रोज जाऊ शकत नाही कारण आता जो जगदंबाने धार्मिक जीवन आहे तुम्ही उठणार सकाळी आपल्या देवतेला हात जोडणार निघणार पण मंदिरात फक्त वाचक नाही जाणार पण जर आपल्या घरामध्ये ही मूर्ती विराजमान असेल आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही त्या मूर्तीला हात जोडणार त्याच्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार काय राहणार माझ्या आईला जाऊन मला इथं भेटून आला पाहिजे कारण तिला इथे मी बघतोय एकनिष्ठ झालोय तुमच्या मनातली भक्ती वाढली का तुमच्या समोर जी मूर्ती आहे ती तुमच्या कुलस्वामीची आहे जगदंबेची आहे ती मूर्ती मग ती मूर्ती बघताना आपल्याला कसं होते की बाबा नाही मला माझ्या आईची इथं भेट घेतली पाहिजे का भेट घेतली पाहिजे कारण आपण रोज पायावर तुमच्या आपल्यामध्ये भक्ती वाढली रोज या संपर्कात गेलो वात्सल्य वाढलं आणि ओढ निर्माण झाली व्यक्तीची म्हणजे कसं असतं की काही लोकांमध्ये असा विश्वास की नाही मला आज काम करायचं सकाळी साला उठले साला निघायचं आहे 8 तास काम करून मला यायचं आहे पण त्या 7 तासात जेव्हा 2 मिनिटं त्या भक्तिभावाने मूर्तीसमोर उभा राहतो ना तेव्हा त्या डोळ्यामध्ये पाणी येतं की माझ्या आईची आणि माझी भेट आहे माझ्या बापाची माझी भेट आहे माझ्या बापाची आणि माझी भेट आहे मग ते 8 दिवसापर्यंत तो रविवार येतो ना त्या रविवार तू झोपण्याचा विचार करतोय पण तिची भक्ती काय म्हणते नाही तू चल मंदिरात चल उठ आणि चल मंदिरात चल मंदिरात गेल्यानंतर आपण मी म्हटलं अरे मंदिरात का जायचं रविवारचा म्हणजे काय आवडलं ज्यावेळेस जी मूर्ती ज्या केंद्रबिंदूवर असलेली असते त्या केंद्रबिंदूला त्या मूर्तीचा संवास आणि त्या ठिकाणी त्या मूर्तीचा आभास असतो त्या मूर्तीची जी ताकद असते आणि तुम्हाला जगण्याची जिद्द
त्या मंत्र मिळत असते 100%. आपल्या हिंदूंच्या मध्ये किंवा आपल्या सर्व धर्मजातीमध्ये आपल्या मूळ स्थान जे असतो ना, ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी मूर्ती विराजमान केले, ती केंद्र बिंदू स्थान मेन म्हणजे. आणि त्या केंद्रस्थान गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा जिद्दीने लढण्याचं बळ मिळतं. मग आपल्या घरातली देवता ज्यावेळेस आपण हात जोडून राहतो, ती तिथं आणण्याचा प्रयत्न करते आपल्याला, आणि तिथून आपण विजयाचं प्रतीक बनतो. म्हणजे एक मूर्ती आपल्या कामामध्ये काय लक्ष करू शकते हे आपण बघू शकतो. कारण ज्यावेळेस कसं असतं की मनामध्ये असंख्य विचार वा त्यातनं काहीच्या जनामध्ये निराकाश येणं, वाईट विचार येणं, मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये जाणं, यातनं जर बाहेर पडत असेल ना, तर जिंदगीत एक सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे ती म्हणजे आपली भक्ती. आणि जर तुम्हाला भक्ती मार्ग घ्यायचं असेल तर मी नक्कीच सांगेन आज की तुम्ही भगवद्गीता वाचा. कारण त्याची गरज आहे. हा, भगवद्गीता वाचा. कारण श्रीकृष्णाचे सुद्धा आता असंख्य भक्त आहेत ना. मी श्रीकृष्ण सुद्धा स्पॉन्सर आपण मूर्त्या बनवल्या गेल्या की माझ्याकडे कशी ऑर्डर आली होती की आम्हाला कृष्णांची मूर्ती बनवून द्या, कृष्णराधेची. केवढ्या आकारामध्ये बॉक्स मध्ये ती बनवली? ती आपण 2x2 बॉक्स मध्ये बनवली. त्या कस्टमरला म्हणजे 6 महिने कस्टमर येत होतो नाही की मला राधाकृष्ण मूर्ती बनवायची आहे, बनवायची आहे. मूर्ती हातात आकार घेत नव्हती, पण एक दिवस आकार घेतला आणि कस्टमर आला रागामध्ये, मला मूर्ती पाहिजे. आल्यानंतर तिने बघितलं ती मूर्ती, मग ते रडायला मला काय समजलं. मी माझी काही चूक झाली का दीदी, मी तर चुकलोय ना. तर तिने म्हणतो चुकला नाही रे, तू 6 महिने घेतलास तर बाकी बिहारी आमच्या घरी आणून पाठवलास. अरे वा. आणि आम्हाला असं वाटलं, त्यावेळेस मला वाटलं की माझी कलामध्ये पुनर्वाला गेली. नक्कीच. म्हणजे ग्राहक एखाद्या वेळी ती मूर्ती घेऊन जातात, त्यावेळी त्यांची भावना सुद्धा तितकीच त्या ठिकाणी महत्वाची आहे. बऱ्याच लोकांना त्या भावना उफाळून येतात त्यावेळी, कारण साक्षात ज्या गोष्टीचा त्याने विचार केला असतो की बाबा ही देवता किंवा ही देवी मला माझ्या घरी पाहिजे, ती नक्कीच त्या माध्यमातून समोर त्यांच्या साकारली गेलेली असते. आता तुम्ही बोलला की प्रत्येक ग्राहक आज महालक्ष्मीची मूर्तीची किंमत गेली 1000 किंमत एवढी आहे, तर माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलं की आज ज्याच्याकडे कोट्यान मिळवतो तो बिंदासून घेतोय, पण 1-1 लोक असे आहेत ना त्यांनी 10,000 रुपये साठवले. म्हणजे गणपती असतं की लोक 10,000 रुपये साठवून ठेवणं, मग ते पैसे साठवायचे आणि त्या जगदंबेची मूर्ती घ्यायसाठी यायचं, असे अनेक भाविक मला भेटलेले. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा क्षण सुद्धा आला की म्हणलो अरे म्हणलो ही लेडीज माझ्याकडे आलेली आहे, तिच्यासमोर एक छोटं लेकरू आहे आणि 10,000 रुपयाची नोटा घेऊन आल्या आणि ती 10 आणि 5,000 नोटा होत्या. म्हणजे ह्या मूर्ती जर घ्यायला आली तर ही जी परिस्थिती असेल काय, या मूर्ती काही खराब झाली, डॅमेज झाली, समजा आपण याला सोन्याचा चांदीचा मुलामा लावतो, त्याला मायक्रो प्लेटिंग म्हटलं जातं. ज्याला 1 ग्रॅम मध्ये तो मुलामा चढवला जातो, 1 ग्रॅम मध्ये चांदीचा. पूर्वी चांदीमध्ये काम केलं जायचं, त्यानंतर आता कॉपर म्हणजे आपण ज्याला आपण तांबं म्हणतो, त्या तांब्यावर हे काम होतं आणि त्याच्यावर चांदीचा आणि सोन्याचा मुलामा चढवला. चांदीचे प्रभाव आणि सोन्याचे दागिने म्हणजे जे आहे भूवेप टचेस म्हणजे ते आपण केले, कारण प्रत्येकाला ती घेणं शक्य नाही किंवा पॉसिबल नाही. की आजचा रेट जर बघितला तर 1 प्रभाव 1 किलो चांदी लागते किंवा 1/2 किलो चांदी लागते. आजचा चांदी रेट 1 लाख रुपये आणि आपण मूर्ती विकती कितीला, कमीत कमी 7,000 रुपये, आणि त्या मूर्तीला 15 वर्ष लाईफ देतो आपण. तर माझ्याचं कारण प्रसंग घडला की बाबा ही व्यक्ती आली आपल्याकडे मूर्ती न्यायला, आज हिनं आपल्याला 10-15 रुपये साठवले दिले. पुढे बाई या मूर्ती जर काय झालं तर रेपीला खर्च करू शकेल काय, तर म्हणलं नाही. आणि रिपेरी होता कामा नाही, कारण आपण कुठे भावनेशी खेळतात कामावर, त्यावेळेस मी टक्व काढला आयुष्यामध्ये. कुठल्याही वातावरणामध्ये कुठल्याही कंडिशनला काही प्रॉब्लेम यायला नाही, त्यावेळेस मी टक्व काढलं की इथून पुढे जे मटेरियल वापरेन मी ते हेवी वापरणार, काम हेवी करणार, मटेरियल हेवी देणार. आज माझ्या प्रत्येक मूर्तीला प्युअर सिल्क साडी असते, 1 ग्रॅम दागिने असतात, मूर्ती प्युअर मध्ये चांगली प्लेटिंग असते, 3 लाईट असतात मूर्तीला. बॉक्स पर्यंत बघितली, आपली प्लायचा बॉक्स आहे, 18 इंच बॉक्स वापरतोय, पुढे जे फ्रेम वापरतोय आपण ना ती 6 कंपनीची जी जाड आहे ती हेवी ज्यामध्ये स्क्रू असतील अशी फ्रेम वापरली जाते, जेणेकरून ते बॉक्स ती फ्रेम किंवा ती लाईट कमीत कमी 15 वर्ष खराब नाही होणार याची आपण काळजी घेतो. जे कुठल्याही वातावरणात किंवा कुठल्याही कंडिशनला ते खराब नाही, लाईट्स वगैरे सगळ्या त्यातल्या खराब नाहीत होणार. आज तर आपण दिलेल्या गोष्टीमध्ये कुठंच काही खराब झालेलं नाही. आज मी माझ्या डिजिटल लाईट व्यवसाय केला, एक कला बी केली, एक व्यवसाय बी केला, आज 6 वर्ष झालेले आहेत आपल्याला. आपल्या कलेची सुरुवात एकदम गरमीतून झाली म्हणायचं पाहिजे, कारण मी हे करताना माझ्या आईचं मंगळसूत्र घालवत ठेवलं होतं त्याचे व्यवसाय चालू करताना, कारण माझी परिस्थिती एवढी नव्हती की मी 5 रुपयाला चॅट 6 वर्षापूर्वी. त्यावेळेस मी ज्यावेळेस रस्त्यात फिरवतो ना, तर ज्यावेळेस दुकान बघायला गेलो तेव्हा माझ्यामध्ये 10 रुपये सुद्धा नव्हते की बाबा आपण दुकान घेईन. आज ती व्यक्ती या जगामध्ये नाही जिने मला मदत केली, त्याने मला पैसे दिले की बाबा हे पैसे त्या दुकानदाराला दिले की बाबा हे पैसे घे आणि हा मुलगा येऊ गाळा दे.
त्यानं गाळा दिला पण त्या गाळामध्ये फर्निचर करण्याची सुद्धा माझी ताकद नव्हती. उपलब्धता नव्हती आपल्याकडे, काहीच नव्हतं माझी पास्ती असताना, काही काहीच नव्हतं. तेच मी काय केलं की कचऱ्यामध्ये पडलेलं बॉक्स असं ना, बॉक्स एमडीचे बॉक्स, ते उचलून त्या दुकानावर मी उभे केले, भिजलेले, ज्याला कोणी विचारलं नाही. आणि त्यातून आईचं मंगळसूत्र घेतलं, आईला म्हणलो आई धंदा करतोय काय करायचं, तर परिस्थिती घरची एकदम हलाकीची, करणार काय. मग आईनं मला माझ्या मंगळसूत्र दिलं, म्हणली हे घे आपल्याकडे ह्याच्याशिवाय काही नाही, फक्त हे मंगळसूत्र आपल्याकडे. ते मंगळसूत्र घेतलं, मी बँकेत ठेवलं, बँकेतनं मला थोडेफार पैसे मिळाले. मी एक मूर्ती, दोन मूर्ती अशी करत करत मी त्या गोष्टीमध्ये आलो. मी माझी जिंदगी खूप गरिबीतनं मी चालवलो, त्यामुळे मी दुसऱ्यांच्या भावनेचा विचार करतोय. मूर्ती देताना त्या गोष्टीचा विचार करतोय की ती मूर्ती कशी असावी, काय असावी, कारण मला परिस्थिती जाणीव आहे. मी माझ्याकडे 2 रुपये नव्हते, कदाचित थोडी घेतली असते, त्यांच्याकडे सगळं कधी म्हणजे मी असं म्हणून आहे, पण कधी एकीकडे अशी घेतलेली आहेत आणि त्यातून आपण उभा केलेला आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या भावनेशी कधी मी खेळलेलो नाही आणि मी माझ्या परिस्थितीनुसार मी केलेलं आहे. आज आज सोशल मीडियावर सुद्धा माझ्या मित्रांना गेलाय मला, ओके, रोहित प्रथमेश कांबळे, ओके, प्रथमेश कांबळे रंगोळी आर्टिस्ट आहे आपला, एकदम जवळचा मित्र म्हणायचा, म्हणजे माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहे. तर मी जेव्हा या मूर्त्या साकारायचो त्यावेळेस त्या मूर्त्या बघितल्या प्रथमेश माझ्या, तर मला म्हणलं दादा आपण या मूर्त्या करतोय, तू सगळ्यांना घालतोस पण तू कधी समोर आलाच नाही, तू कोण आहेस ते. त्यावेळेस त्या छोट्या मुलग्याला, म्हणजे त्याचं वय जेमतेम आता सध्या 21 वर्ष जायचो, आणि त्याने सगळं केलं आणि इंस्टाला त्याने टाकायला सुरुवात केली. आज आपल्याला 1.25 महिना झालेला आपण इंस्टावर आहे. आपल्याला लोकांनी इतका सपोर्ट चांगला केला की जगदंबेचा आशीर्वाद असेल, सर्व डिटेलर्स असेल किंवा त्या ग्राहकांचा आशीर्वाद आणि माझ्या आई वडिलांची पुण्य आणि मित्रांची साथ आहे माझ्या आयुष्याला. आपल्याला असं सपोर्ट केला की आज आपण 27K पूर्ण केले. अरे बापरे, म्हणजे 27,000 जवळजवळ 30,000 फॉलोअर 6 महिन्यात. ते फॉलोअर्स केल्यानंतर आजपर्यंत आपण कुणालाही वाईट अनुभव दिलेला नाही. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अशी गोष्ट आहे की पैसे घ्यायचे पण वस्तू द्यायची ना. बरोबर, लोक पैसे टाकून विचारतात, खूप फसवणूक होते. आज मला कोण येतात, अरे एवढी किंमत आहे मग कसं करायचं. मी एकच सांगतोय, विश्वास ठेवून मला, मी तुम्हाला आजपर्यंत मी इतक्या मूर्त्या पाठवले, कमीत कमी माझ्याकडून आजपर्यंत माझ्या ग्राहक माझ्या भक्तांना कमीत, मला माहित नाही की महिन्याला 300 पीस निघतात, कधी 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 200 निघतात, पण कुणाचीही फसवणूक आपण आपली पैसे आजपर्यंत केलेली नाही आणि करणारही नाही. आणि त्यामुळे सोशल मीडियाचं नाव खराब आहे की बाबा फसवणूक होते. आज मी ग्राहकांना किंवा माझ्या भक्त लोकांना किंवा मूर्तीच्या भक्त लोकांना मी सांगू शकतो की आपल्या इथे कुठलीच फसवणूक होणार नाही, ह्याची मी काळजी घेतलेली आहे. कारण तुमचा माझ्याकडून जर काही चुकी झाली, तुमचा पैनपैन मी वापस करणार, एवढी आपली गॅरंटी आहे. सिद्धिविनायक आर्ट्स गॅलरी नावानं तुमचं पेज आहे इंस्टाग्रामवर, आणि त्यावरती सर खरं तर प्रत्येक मूर्ती आणि प्रत्येक रूपाची जी पूजा आहे प्रत्येक देवी देवतांची, त्याच्याबद्दल संपूर्ण आणि सखोल माहिती देतात. आणि ते सगळे व्हिडिओ बघून खरं तर वेळ बदलत चालली आहे, काळ बदलत चाललेला आहे, सोशल मीडियाचं खूपच सध्या प्रभाव लोकांच्या वरती वाढलेला आहे. एखादी गोष्ट जसं जसं लोकांच्या पर्यंत पोहोचवायची म्हटल्यावर की सोशल मीडिया खरं तर खूप कार्यक्रम ठरत आहे. आणि आमचं सुद्धा एक आराम जे चॅनल आहे ते सुद्धा एक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आजही इतकी उपयुक्त माहिती, म्हणजे खरं तर एखादी गोष्ट बनवणे त्याच्यासाठी खूप माहितीची आणि अभ्यासाची गरज असते. आणि ज्या पद्धतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे जे श्रीपूजक आहेत त्यांचंही खूप कौतुक करायला लागेल, कारण ते पिढी दर पिढी खूप अभ्यास करून त्या वेगवेगळ्या रूपातल्या पूजा बांधतात. आणि वर्षातले काही महत्वाचे सण असतात, ज्यावेळी रथोत्सव असतो आपला, रथसप्तमी असते, आणि बरेच असे काही दिवस आहेत. अक्षय तृतीयेला सुद्धा खूप सुंदर आणि मनमोहक पूजा बांधली जाते. खूप चांगल्या पद्धतीने श्रीपूजकही काम करतात आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन ही गोष्ट लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचावी अशा पद्धतीचं एक साकड अमोल गवळी सरांनी आईकडे घातलं असं आपण समजूयात. आणि त्याचा खूपच चांगला आज त्याचा परिणाम खूपच चांगला या गोष्टीतून दिसतोय असं म्हणायला काही हरकत नाही. तर खूपच कलाकुसरीच्या आणि खूपच भक्तिभावानं भरलेल्या आणि वैविध्यपूर्ण अशा प्रत्येक देवी देवतांच्या मूर्त्या तुम्हाला या सिद्धिविनायक आर्ट गॅलरीमध्ये बघायला मिळणार आहेत. तुम्ही मिरजकर तिकटी, कोल्हापूरमधलं मिरजकर तिकटी खूप फेमस असं ठिकाण आहे, तुम्ही एकदा जाऊन तिथं नक्की बघा. तुम्ही नक्कीच या माझ्याकडे, माझं सिद्धिविनायक आर्ट्स गॅलरी हे शॉप आहे, शॉप नावाचं माझं ते वर्कशॉप आहे. त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला विविध देवतेच्या मूर्त्या बघायला मिळतील, माझी कलाकुसरी क्वालिटी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही नक्कीच या, तुमचं सहज स्वागत आहे माझ्या ठिकाणी. भक्ती आणि भावना सुरू
केलेलं हे काम खर तर एक मी तुम्हाला एक तरुण म्हणून एक उद्योजक म्हणून आता या ठिकाणी बघतोय तर एक उद्योजक म्हणून तुम्ही खूपच म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये हा व्यवसाय सुरू केलाय तर एक उद्योजक म्हणून तरुणांना काय तुम्ही मेसेज द्याले या तारा न्यूजच्या माध्यमातून जर मेसेज द्यायचं असेल तर त्यांना एकच म्हणेन की प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही कला जपलेली आहे काही ना काही गुण जपलेले आहेत तुम्हाला काय बनायचं आहे ना किंवा तुम्हाला व्यवसाय करता येतो तुमच्या त्या कलांना भाव वाव द्या त्या कला तुम्ही बाहेर काढा आणि जी तुमची खरी इच्छा आहे किंवा मला हे बनवायचं आहे ते करायचं आहे ती कला एक आवड म्हणून जगापुढे आणा आणि एक कला म्हणून जगापुढे आणा तीच कला तुम्हाला आयुष्यामध्ये अशी पुढे नेईल किंवा असा व्यवसाय देईल की तुम्हाला कुठेही नोकरी न करता किंवा काही ना करता तुम्हाला उद्योजक म्हणून भरावी देईल कारण तुमच्या मनामध्ये जे असं ध्येय आहे जी तुमच्या आवडे हीच तुमचं ध्येय असतं आणि ज्यावेळेस तुम्ही आवड जोपासता ना त्यावेळेस ध्येयापर्यंत हिची पोहोचते आणि नक्कीच ती आवड निर्माण करत असताना त्या कामावरती असणारं आपलं सर्वस्पर्शी प्रेम आणि सातत्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बरोबर आहे कारण ज्यावेळेस तुम्ही आवड जगा म्हणजे आवडीचं काम जे आपण करतो ते पूर्ण ताकदीनं करतोय पण एखाद्या जर काम करायला लागलं तर आपण करत नाही पण जर तुम्हाला उद्योजक बनत असेल ना तर तुमच्या मनातली आवड तुमची दिशा आणि तुम्हाला जे मार्ग वेगळा वाटतो की बाबा नाही मला हे कलेमध्ये जगायचं आहे नाही मला हा व्यवसाय करायचा आहे तर तो पूर्ण ताकदीनं करा मनापासून करा कुठेच कमी पडणार नाही आणि तुमचं सगळ्यात मोठी जी तुमची रक्कम आहे किंवा तुम्ही आता म्हणतो आपण आर्थिक बाजू जी आहे ना ते तुमचं मन असतं ते तुम्हाला तिथं पोहोचत पोहोचू शकतो मनाला सुद्धा एक चांगलं वळण किंवा वाट देण्याची सुद्धा तितकीच महत्वाची गरज आहे आणि तो फोकस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बरोबर सो आज खूपच छान आणि खूपच वेगळा असा हा पॉडकास्टचा एपिसोड झालेला आहे खूप छान माहिती दिली तुम्ही सर खूप अभ्यास आहे तुमचा खूप वर्षापूर्वीचा मला वाटते 6 वर्ष तर काम सुरू करून झाले पण त्याच्या आधीपासूनचा हा अभ्यास खर तर सुरू झाला असणार आहे कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही 5-6 वर्षामध्ये होते असं नाही खूप वर्ष त्याला माझा अभ्यास आणि मेहनत लागते सो आज तारा न्यूजच्या या स्टुडिओमध्ये येऊन आज खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल तुमचं तारा न्यूजच्या सगळ्या टीमकडून मी आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय श्रीराम तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयासोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज धन्यवाद